गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या बोपखेल गावच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. लष्कराकडून जागा मिळत नसल्यानं बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचं काम कागदावरच राहिलं होतं. मात्र लष्करानं उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. तसं पत्र संरक्षण विभागानं पाठवलं आहे, त्यामुळे बोपखेलवासियांनी समाधान व्यक्त केलं आहे. सर्वांनाच माहिती आहे, बोपखेल गावचा रस्ता बंद होऊन साधारण 3 वर्ष झालेले आहे. तरी बोपखेल गावच्या विद्यार्थ्यांना व कामगारांना 20 ते 22 किलोमीटर लांबून जावं लागतं. आजच संरक्षण विभागाने जे आमच्या बोपखेलच्या पुलासाठी कारवाई चालू केलेली आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. दवाखान्यात वगैरे, शाळेमध्ये, बँकेत जायचं असलं तर जिथं 5 मिनिटाचं काम आहे तिथं आम्हाला 1/2-1 तास जातो. आता ती ही गैरसोय होत असल्यामुळे एवढ्या वेळामध्ये शासनाने आता पूल बांधण्यासाठी कारवाई केलेली आहे. तर माझी त्यांना 1 नंबर विनंती की तो पूल लवकरात लवकर व्हावी व्हावा अशी तुम्हाला 1 नंबर विनंती.